गेल्या 3 वर्षांपासून नॅशनल हायवेचं लाईट बंद, अंधारामुळे महामार्ग बनला मृत्यूचा सापळा. केंद्र सरकारच्या संकल्पनेतून चाळीसगाव ते चांदवड नॅशनल हायवे क्रमांक NH 753J हा राष्ट्रीय महामार्ग नव्यानं तयार करत चौपदरीकरण करण्यात आलंय. या महामार्गावर नांदगाव शहरातून जाणाऱ्या रस्त्यावर लावण्यात आलेले पथदिवे हे बंद असल्यानं वाहनधारकांसह स्थानिकांची गैरसोय होतीये. यातील नाममात्र 15 लाईट चालू आहेत, उर्वरित लाईट बंदच आहेत. प्रामुख्यानं महाजनवाडा ते गिरणा नगर पर्यंतचे लाईट त्वरित चालू करावे, त्यामुळे या महामार्गावर अंधाराचं साम्राज्य पसरलंय. या ठिकाणी अनेक अपघात झालेत, यात अनेकांना कायमस्वरूपी अपंगत्व तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेत. त्यामुळे या महामार्गावर लावण्यात आलेले पथदिवे त्वरित सुरू करावेत. महाजनवाडा ते गिरणार नगर पर्यंतचे लाईट त्वरित चालू करावेत. तसेच संबंधित ठेकेदाराची चौकशी करावी व या महामार्गावरील सर्व लाईट चालू करावे अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येते. नमस्कार, मी बळवंत चौधरी, किराणा दुकानदार, छोटं दुकान आहे माझं. तर माझी अशी विनंती आहे का, नांदगाव मालेगाव रोडला जवळजवळ 4 ते 5 वर्षापासून लाईट नाही आहे, त्यामुळं वृद्ध लोकांना, ज्येष्ठ लोकांना या जायला तकलीफ होती. आणि मी नांदगाव नगरीचा एक नागरिक आहे, त्यामुळं माझी अशी कळकळीची विनंती आहे की हायवेची जे हे लाईटिंग आहे ते त्वरित बसावा, ही नम्र विनंती. आणि लवकरात लवकर काम सुरू करावा. उत्पन्न जे ह्या नांदगाव शहरातून 2019 साली पूर्ण झाला. 2019 सालापासून तर आजपर्यंत कधीही या राष्ट्रीय महामार्गावरील जे पथदीप आहे ते कधीही संपूर्ण लागलेले नाही. कुठे कुठे लागले तर कुठं बंद झाले. आता गेल्या 2 महिन्यापासून वारंवार आम्ही प्रशासनाला गिरणानगर परिसरातील बस डेपोपासून तर उड्डाणपुलापर्यंतचा जो राष्ट्रीय महामार्गावरील लाईट आहे ते चालू करण्यासंदर्भात सूचना केल्या, मागणी केली, पण तरीही त्याची कुठलीही दखल राष्ट्रीय महामार्ग चे जे विभाग आहे तो घेत नाही. त्यामुळं अपघाताचे प्रमाण हे वाढतील किंवा भविष्यात याचे दुष्परिणाम अपघाताच्या स्वरूपात बघायला मिळतील. याबाबत प्रशासन कुठेही गांभीर्यपूर्वक दखल घेत नसल्याने या भविष्यात खूप मोठ्या अडचणींना नांदगावकरांना सामोरे जाण्याची शक्यता आहे. लोकनायक न्यूज साठी प्रतिनिधी अनिल धामणे, नांदगाव, जिल्हा नाशिक.